नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक सतरा थेंब आज हा पाण्याचा ही कविता अभ्यासणार आहोत या कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार चला तर विद्यार्थी मित्रांनो यांनी या कवितेत काय सांगितलं आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूया सर्वप्रथम या, सर्व या कवितेच्या कवयित्री सुनंदा भावसार यांचा परिचय आपण थोडक्यात पाहू सुनंदा भावसार यांनी अनेक नियतकालिकातून पर्यावरणविषयक कवितांचे लेखन विविध कार्यक्रमातून पर्यावरणविषयक कवितांचे सादरीकरण पर्यावरण गीतगंगा हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे या कवितेचा आशय आपण या ठिकाणी पाहू प्रस्तुत कविता थेंब आज हा पाण्याचा म्हणजे थोडक्यात पाण्याचे महत्त्व मानवी जीवनात किती महत्त्वाचे आहे याचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्री केलेले आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष आपण एकेका कडव्यामध्ये यांनी काय सांगितले आहे ते प्रत्यक्ष पाहूया शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा म्हणजे थोडक्यात शब्दापेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे म्हणून शब्द जाऊ दे व अर्थ राहू दे असे कवयित्री आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा म्हणजे आभाळातून पडणारा व जीवनाला खूप मूल्यवान असणारा जो पाण्याचा थेंब आहे त्या पाण्याच्या थेंबाचा महिमा व त्याचे महत्व सर्वांनी जाणले पाहिजे मोती बनुनी सरसर येती वर्षामधल्या सरीतून तुनि माळव निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी या मोत्याचा संचय कर तू प्रश्न तुझा रे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा पावसाच्या सरीमधून हे थेंब मोती बनून सरसरखाली येतात जणू एखादी सुंदर परी थेंबाची माळ ओवते थे। आणि ती पुन्हा ती माळ निष्ठून मोती निखरून पडतात तेव्हा ती वावरते या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे आभाळातून बहुमोल असा पाण्याचा थेंब तुझ्यासाठी खाली येत आहे त्याचे तू महत्व जाण आभाळातील या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मोलतयाचे तुझी माणसे कोती संचय करता ती जोरीतल्या खणखणत्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातले हे मोती मातीवर बसतात व त्यातून मोत्यासारखी पिके येतात निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे पण माणसाला मात्र संकुचित वृत्तीने वागतात माणसे खणखणत्या तिजोरीत असलेल्या नाण्यांचा म्हणजेच थोडक्यात पैशांचा संग्रह करतात मात्र आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे व त्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात तर असे न करता पाण्याचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे कशास एसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन तू आता रे निसर्ग या बघण्याचा तहाने साठे पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंबाज हा पाण्याचा अरे वेड्या माणसा संपत्ती गोळा करण्याचा हा वेडा नान तुला कशासाठी आहे तुम्ही यात फसत आहात निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा पाण्याचा आदर करायला हवा सोन्याचा घोट घेऊन तुमची तहान शमेल का तहाण्यासाठी आबाळातून पडणारा म्हणजेच आबाळातून बरसणाऱ्या पावसाचेच महत्व आहे म्हणून आपण सर्वांनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचा अतिशय काटकसरीने उपयोग केला पाहिजे व पाणी वाचवले पाहिजे पाणी वाचवा निसर्ग वाचवा आता पाहूया या कवितेत आलेल्या कठीण शब्दाचे अर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो